लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमसर मोहाळी तालुक्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ बांडेबुचे यांनी केले. राजकीय पोळी शेकणाऱ्या अलिरामांच्या हुलथापांना बळी पडू नये. महाराष्ट्र सरकारने गरीब गरजू महिलांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना पैशाची अडचण भासू नये म्हणून माझी लाडकी बहीण ही योजना आणून प्रत्येक 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना 1500 रुपये मानधन देण्याची घोषणा केलेली आहे. 2.5 लाखाच्या ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना शेती व कोणत्या व्यवसायाची अट न ठेवता रितसर मंथली 1500 रुपये मानधन देण्याची घोषणा केलेली आहे व या योजनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत पण करण्यात आलेले आहे. पण काही राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या पोटात दुखायला लागलेला आहे व ते जनतेला गुमराह करून लाभापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत. तरी त्यांच्या हुलथापांना बळी पडून कुणीही लाडक्या बहिणींनी लाभापासून वंचित राहू नये. कारण जे नेते मंडळी पत्रकार परिषद सांगत आहेत की लाडकी बहीण योजना आणून महाराष्ट्र सरकारने गरिबांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत, त्यांचेच कार्यकर्ते सर्वप्रथम लाडकी बहीण या योजनेसाठी कागदपत्र जमविण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. आणि जर त्यांना ही योजना फसवी वाटत असेल किंवा लाभ कमी वाटत असेल तर त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. त्यांच्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेले खटाखट योजना ठेवलेली आहे. त्यांच्या खटाखट योजनेचे 8500 लाभ फटाफट घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ बांडेबुचे यांनी केलेले आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.